झी 24 तास एक पाऊल पुढे। देवयानी आणि संग्राम यांच्यात आलेला दुरावा कधी संपणार याची प्रेक्षकांप्रमाणे संग्राम देवयानीलाही उत्सुकता आहे। ट्रॅव्हल कट्टाची टीम पोहोचली थेट देवयानीच्या सेटवर आणि आम्ही गाठलं संग्राम आणि देवयानीला। बघूयात त्यांच्यातला दुरावा संपतो का ते। नमस्कार, मी देवयानी संग्रामराव विखे पाटील। आता आपण आहोत देवयानीच्या सेटवर आणि आता आपण भेटणार आहोत संग्रामराव सर्जेराव विखे पाटीलला। नमस्कार, आमचं नाव संग्रामराव विखे पाटील आहे आणि आमच्या मिशीच देवयानी संग्रामराव विखे पाटील। बोला। आता सांगा प्रेक्षकांना आपण किती धमाल करतो ऑफ कॅमेरा, आणि आपण जशी आहोत तशी आपली अजिबात ट्युनिंग नाहीये ते पण आपण सांगूया। हो, म्हणजे आम्ही सेटवर लय धमाल करत असतो, म्हणजे मजा मस्ती चालूच असते। आम्हाला डायरेक्टर येऊन ओरडतात की मस्ती जरा कमी करा, दुसऱ्यांचे शॉट चालू आहेत, असं चालू असतं कधी कधी। पण डायरेक्टर लय प्रेमळ आहेत आमच्याशी, आमच्यावर लय प्रेम करतायत ते, आम्हाला काही जास्त काय बोलत नाही, हिरो आहे ना शेवटी। आणि आमचं नाही आमचं नातं, म्हणजे आम्ही एवढं प्रेम करतो आणि ह्या आमच्यावर काय खार खाऊनच बसलेले आहेत। कधी आमच्यावर चिडतायत, कुठल्याही गोष्टीवर चिडतायत, आम्ही काय केलं तरी बी चिडतायत। तुम्ही पकडलं तरी चालतंय की नाही, म्हणजे कसं आहे मस्ती चालू असते आमच्या सेटवर। आणि आता यांना विचारा जरा काहीतरी, काय सांगा आता। आता सेटवर आमच्या बऱ्याच ट्विस्ट चालू आहेत आमच्या स्टोरीमध्ये, की मी संग्राम विखे पाटीलचं घर सोडून आले, माझ्या केळकर फॅमिलीमध्ये आले मी, तर संग्राम आलाय मला यु नो मांजा मांजा वगैरे करायला। तर खूप बहाने करतोय तो की मी कुठल्या तरी एक रिझनमुळे मी खुश होईन त्याच्यावर आणि मी येईन विखे पाटीलच्या घरी परत, पण तो खूप मोठा गैरसमजात आहे, असं मी काहीही होणार नाही आहे आणि मी इथेच राहणार आहे, मी परत विखे पाटीलांच्या घरी जाणार नाही, कळलं? काय बी झालं तरी आम्ही तुम्हाला घेऊनच जाणार आहे। म्हणजे हे होत असतं, म्हणजे सिरियल मध्ये पण आहे, तसंच काही आहे ऑफ कॅमेरा सुद्धा। आणि मस्त धमाल चालू आहे आमची स्टोरी, म्हणजे सगळ्यांना आवडतेच आहे अशी आशा करते मी। आणि सगळ्यांनी बघा पुढे खूप काय काय घडणार आहे, तुम्हाला खूप मजा येणार आहे बघायला, खूप ट्विस्ट येणार आहेत। आता म्हणजे आताचा ट्विस्ट बघा की येणार आहे की नाही ते मलाही माहित नाहीये, आता हिच्यावर आहे ती येणार आहे की येणार का, मी येणार आहे की नाही हे मलाही माहित नाहीये। मी यायला तयार आहे तुमच्यासोबत, पण हे एवढं करून माझ्यासाठी शिरा बनवून नाश्ता बनवून हे काय कामाचं, म्हणजे अजून काय कराल तुम्ही ज्याच्याने मी कन्व्हिन्स होईन आणि मी तुमच्यासोबत तुमच्या घरी येईन जनावरांमध्ये तुमच्या फॅमिली मधल्या। जनावरांनी बांधून ठेव का हे, बस एवढंच जनावरांनी बांधून ठेव, तर मग या तुम्हाला काय बी करणार आहे ते जनावर, म्हणजे हे काही कन्व्हिन्स होण्याचं रिझन नाही झालं माझं। तुम्हाला फुलं आवडतात काय, फुलं फुलं फुल 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 फुलावर नाही नाही आवडत। बरं ठीक आहे, आम्ही ट्रक भर आणले होते बाहेर, म्हटलं नको जाऊ द्या, नाही आवडत तर मी परत पाठवतो, नाही तर फोन करतो मी परत पाठवतो। मग फुलं तर मला आवडत नाही, मग अजून काय? फुलं नाही आवडत, मग फुलाची पानं आवडतात का तुम्हास? नाही फुलच नाही आवडत तर पानं कशी आवडतील संग्राम? बर नाही असं कधी झालं नाही ना, कुणाला असं पटवायला गेलो नाही आम्ही कधीच, पहिल्यांदाच तुमच्यावर घसरलो आणि लगीन केलं। मग अजून काय तुम्हास काय आवडतं आम्हाला सांगा, मग आम्ही ते करतो। मला माझी फॅमिली आवडते तर तुम्ही मला प्लीज इथेच ठेवा, मला नाही यायचंय तुमच्या घरी परत। आमची फॅमिली पण तुमचीच फॅमिली आहे की आता लगीन झाले हो तुमचं? पण नाही मला ते लोक खूप त्रास देतात तर मी नाही येणार तिथे तुमच्या बाजूने, मी असतोय की नाही मी। बस आता एवढंच झाले मी कन्व्हिन्स, जाईन मी त्याच्या घरी आता। ना आताच खुळा झी 24 तास एक पाऊल पुढे।